संतापायी माथा ठेविता किंवा धरिता सद्भावे. बरं का, संतांच्या चरणावर मस्तक ठेवलं, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. किंवा संत चरण रज लागता सहज, वासनेची बीज जळूनी जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. अनुभव त्यांच्या जीवनातला आहे, नामदेवरायांच्या संत संगाय. पण संत चरणावर आपण मस्तक ठेवावं. संतापायी माथा धरिता ठेविता सद्भावे. सद्भावानं मनामध्ये कुठला विकल्प नसावा, कुठल्या उपाध्या नसाव्या, विक्षिप्तता नसावी, या संकल्पनेतून भोळ्या भावानं शुद्ध भावानं त्यांना नमस्कार करावा. प्रथा अशी आहे भारतीय संस्कृतीची, नमस्कार करणारा करवून घेणारा यांच्यामध्ये फरक काय आहे. तरुण वर्ग बसलेला इथला समोरचा तो गट, माझ्याकडे लक्ष द्या. आपण ज्याच्या पाया पडतो त्याचा आदर्श आपण घेत असतो, म्हणून आपण त्याच्या पाया पडतो. ज्याच्या आपण पाया पडतो तो आपला स्वामी आणि आपण त्याचे दास. आणि मग संतांनी सांगावं, आपण ऐकावं, संतांनी मार्ग दाखवावा, त्या मार्गावर आपलं अवलंबन असावं, कारण त्यांना ती अनुभूती आली, त्यांना देव भेटला, म्हणून संतापायी माथा ठेविता सद्भावे. नामदेव राय म्हणतात, मी सांगतो ना तुम्हाला काय होईल, तेने भेटे देव आपेआप. अहो आपोआप देव भेटतो, हरी प्राप्ती सी उपाय काय, धरावे संतांचे ते पाय. संतांच्या चरणाशिवाय, आशीर्वादाशिवाय, संत कृपेशिवाय भगवत तत्वाची प्राप्ती नाही ना माई बाप, म्हणून तेने भेटे देव आपेआप. म्हणून संता अखंड भजावे, ऐका, म्हणून त्या संतांना अखंड भजा बरं. त्यांच्या सेवेला कुठेही कमी पडू नका, सेवा केली तर मेवा मिळतो. म्हणून संता अखंड भजावे, तेने भेटे देव आपेआप. एकदा सांगून समाधान नाही झालं, दुसऱ्यांदा पुन्हा सांगितलं, संतांशिवाय प्राप्तीच नाही आहे. नामदेव रायांना विचारलं काही लोकांनी, एवढं सगळं सांगता काय 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 अनुभव काय, अहो मी पाहिलंय काय, साधू पाशी देव काम धंदा करी, पितांबर धरी वरी छाया, किती काम करतो, साधावया भक्ती काज, नाही लाज धरीत, एवढं काम करतो भक्ता राखे पायापाशी, एवढं काम करतो लाजत नाही, साधू पाशी देव काम धंदा करी, पितांबर धरी वरी छाया. आणि शेवटी नामदेव राय म्हणतात, हे तर जाऊ द्या, संत संगतीनं देव भेटतो, अहो पण देवच ही इच्छा करतो, नामा म्हणे देव इच्छी संत संग, आम्हा जीव लग जन्मो जन्मे, विठ्ठल विठ्ठल. काय बोलावं साधुत्वाबद्दल? आज पाचवा दिवस आहे, साधू चरित्रच आपण आतापर्यंत ऐकत असाल. खरं तर आजचा अभंग माझा वेगळा होता, पण आल्यानंतर निलेशजींची भेट झाली आणि त्यांनी सांगितले की ऐन होळीच्या दिवशी बाबांनी देह ठेवला, ते ब्रह्मलीन झाले आजच्या दिवशी. आता खरं तर गुपित ओपन करू नये, उघडं करू नये. तुम्हाला काय वाटेल काय नाही मला माहिती नाही, माझ्यासोबतच्या काही लोकांना माहिती आहे, पण होळीच्या दिवशी बाबांनी शरीर ब्रह्मानंदाला विसर्जित केलं आणि याच होळीच्या दिवशी आज 21 वर्ष पूर्ण झाले समाजकार्यासाठी मी घर सोडलं होतं. आज 21वं वर्ष पूर्ण झालंय. पण ज्या वेळेला मला निलेशजींनी सांगितलं त्या दिवशी मला माझे दिवस आठवले की साधू होण्यासाठी किती मोठा परिश्रम करावा लागतो, घर सोडून पळून सुद्धा जावं लागतं. आज इथपर्यंत आलो, आजचा हा महान दिवस माझ्यासाठी आहे, म्हणून मी अभंग परिवर्तित केला की संतांशिवाय दुसरं काही बोलायचं नाही, कारण महाराजांचं प्रमाण आहे वंदनीय तुकोबारायांचं, तुम्हाला या कलियुगात पुण्य कमवायचं असेल तर पुण्यवंत व्हावे, घेता नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. आपलं आनंदी जीवन बनवायचं असेल तर संत सज्जनांच्या नावाचा जय घोष करावा. म्हणून किती बोलावं किती बोलावं साधूंवर. आपण सर्व समाज बसलेला आहे, फक्त ताट बसा, मन प्रसन्न ठेवा, साधूबद्दल ऐकायचंय हे भाग्याची गोष्ट आहे. आजचं कीर्तन ऐकलं, 4 दिवसाचे कीर्तन ऐकले, पुढचे काल्यापर्यंतचे ऐकले, कुणाचा गैरसमज असा होईल की कीर्तन ऐकलं आम्ही पुण्य कमवलं, अहं काहीतरी पुण्य केलं म्हणून इथे बसलेला आहात, काहीतरी केलंय, कुठे ना कुठे काहीतरी पुण्य केलं, आज ते कामाला आलं, या 7 दिवसात ते कामाला आलं, हरिकथा श्रवणाला मिळते, कीर्तन ऐकायला मिळतात, कारण साधूचं चरित्र सोपं नाही, पृथ्वी का कागद
पंकज करू लेखनी करू बनराई, सात समंदर की मसी करू पर साधू के गुण लिखू ना जाय। भारतीय संस्कृती साधूला मांडणारी आहे। खर तर चमत्काराला नमस्कार करणारे लोक आहे, परंतु जे आत्म अनुभूतीतून जगाच्या समोर अनुभव मांडतात ते संत श्रेष्ठ आहे। काही काही अनुभव आहेत संतत्वाबद्दल सांगण्यासारखे अनुभव आहेत, ग्रहस्थ जीवनात सांगण्यासारखं काही नाही आहे का महिला मंडळ? ग्रहस्थ जीवनात सांगण्यासारखं काही आहे का? माना फिट नाही ना केल्या? काही सांगण्यासारखं आहे का? किती किती आपल्या परिवाराबद्दल कीर्ती सांगायची ठरली, किती सांगणार? काय माहिती आहे आपल्या परिवारांबद्दल? आपल्या बापाचं नाव माहिती आहे आपल्याला? माहिती आहे ना? नाही माहीत? हो म्हण की आपल्या बापाचं नाव माहिती, आजोबाचं, पंजोबाचं, खापर पंजोबाचं, चापट पंजोबाचं, आणि मग काय कमवलं तुम्ही? आपली पिढी आपल्याला सांगता येत नाही, पण शेकडो वर्षापासून चालत असलेला माऊलींचा तुकोबाचा परमार्थ जगाच्या समोर उघड आहे हा सोहळा आहे। आनंद आहे संतत्वाचा, आनंद आहे। त्यांचे अनुभव सांगण्यासारखे आहेत, आपले अनुभव सांगण्यासारखे नाही। संसार 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 करणं पाप नाही, संसाराला आपलं म्हणणं पाप आहे। त्यामध्ये कर्तव्य परायणता करावी आणि ते सोडून द्यावं जागच्या जागी। 25 वर्षापर्यंत विद्याध्ययन करावं, 50-55 मध्ये तरी गळ्यामध्ये माळ आली पाहिजे। गळ्यात माळ आली की लोक म्हणतात ना डोळे उघडले, म्हणतात का नाही? पाळण्यात एकदा उघडतो का नाही आपण डोळे? पाळण्यात पाळण्यात उघडतो ना? असे काही काही बघतात माझ्याकडे, डोळ्यातून गेलाय का तोंडातून गेलाय तेच कळलं ना मला। हा अरे उत्तर तर द्या, काय आहे सांगा ना? परमार्थ प्रपंच या सगळ्या भानगडीमध्ये आपण अडकलोय, साधुत्व एका बाजूला राहिलं। 50-55 पर्यंत तरी गळ्यामध्ये माळ आली, लोक म्हणतात डोळे उघडले, पाळण्यात एकदा उघडतात, उघडले की नाही? आणि काही काहीचे अजून बंद आहेत, उघडलेच नाही। ज्या दिवशी गळ्यात माळ आहे त्या दिवशी समजायचं डोळा उघडला। डोळा उघडला, नवीन जन्म झाला। म्हणून प्रापंचिकाबद्दल काही सांगणे नाही। भारतीय संस्कृती साधूला मांडणारी आहे। कलियुगामध्ये साधूला थोर मांडलाय, साधूची वंदना केली आहे। साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर Oh,
तरस अरुख हरी कथा तुलसी दुर्लभ होय, साधू थोर जाना, साधू थोर जाना। रामकृष्ण परमहंसांकडे एक व्यक्ती आला होता, ऐका ऐका, रामकृष्ण परमहंसांकडे एक व्यक्ती आला, समाज हा साधूची निंदा करणार आहे, लोकांना दर्शन घेताना पाहून त्याच्या मनामध्ये प्रश्न आला आणि तो बाबांच्या जवळ जाऊन येऊन विचारलं त्यांना बाबाला, बाबा साधू किसे कहते है, काय विचारलं, बाबा साधू किसे कहते है। आता संत एवढे दृढ ज्ञान चक्षू असतात, त्यांना दूरवरचं दिसतं, कलियुगात काय पुढे होणार आहे तुकाराम महाराजांना आधीच कळालं, ऐका कलीचे महिमान अगोदर लिहून ठेवलं पुढे काय होणार आहे। रामकृष्ण परमहंसांनी ओळखलं की हा मूर्ख वृत्तीचा व्यक्ती आहे, मग साधू सगळ्यांच्या समोर सारखं वागत नाही, खरं तर साधूचा स्वभाव असा आहे सकल लोकमा सहुने वंदे, हा गुजराती संतांचा हे वाक्य आहे। गुजराती आहे का कुणी बसलेलं इथं, गुजराती नाही, वरती हात करा असेल तर, आहे का, सकल लोकमा सहुने वंदे म्हणजे विठ्ठल जळी स्थळी वरला, दुसरं काही नाही। ते म्हणले मला साधूची व्याख्या नाही माहिती, तुला माहित असेल तर तू माझा गुरु हो आणि मला सांग। त्यानं शब्द काय वापरले नीट ऐका, बाबा साधू मे और कुत्ते मे कुछ अंतर नाही आहे, साधू मे और कुत्ते मे कुछ अंतर नाही आहे। राग आला पण गप्प बसले, बोले कैसे, बोले साधू भी दर दर भटकता है और कुत्ता भी दर दर भटकता है, साधू भी दर दर भटकता है, ओम भवती भिक्षाम देई माई भिक्षा म्हणा, साधू दारा दारामध्ये फिरतो, कुत्र दारा दारामध्ये फिरतो, साधू मध्ये कुत्र्यामध्ये फरक काय। रामकृष्ण परमहंसांना सहन झालं नाही, उठले आणि खाडकण त्याच्या तोंडात मारली, महिला मंडळ ऐका, आणि त्यांनी आता व्याख्या जी सांगितली त्याचं मर्म ओळखा। रामकृष्ण परमहंस म्हणतात, देखो बेटा तुम कहते हो साधू में और कुत्ते में कोई अंतर नहीं, तो सुनो, साधू भी दर दर भटकता है और कुत्ता भी दर दर भटकता है, साधू को रोटी मिलती है कुत्ते को भी रोटी मिलती है, कुत्ता मुंह में रोटी पकड़ के एक कोने में जाता है और वहां दूसरा कुत्ता आता है, तो जिसको रोटी मिली वो कुत्ता दूसरे कुत्ते को रोटी छोड़ के काट के खाता है, लेकिन हमारे साधु को अगर रोटी मिली और कुत्ता आया तो हमारा साधु बांट के खाता है। ये कुत्ते में और साधु में अंतर है बेटा, हमारा साधु बांट के खाता है। सगळ्या जगाला माई ज्ञानेश्वरीचा प्रसाद दिला, सगळ्या जगाला तुकाराम गाथाचा प्रसाद दिला, गुलाब बाबांनी हा पर्वकाळ हे पंचक्रोशी पवित्र करून टाकले, आज एवढा समाज त्यांच्या नावावर एकत्र होतोय का, हा साधूचा प्रसाद आहे। पण साधू बद्दल किती वर्णन करावं, किती वर्णन करावं। नामदेवरायांना हा अनुभव आला, कोण आहेत नामदेवराय, महावैष्णव, महावैष्णव भक्ती पंथामध्ये श्रेष्ठोत्तर गती नामदेवरायांची आहे, विठ्ठल भक्तीचा अनुभव आहे। पण संत असून सुद्धा आज नामदेवरायांच्या चरणी आपण माथा ठेवतो, एवढे श्रेष्ठ संत आहेत, स्वतः थोडं बिघडलं की नीट करायचं। मोठं कुणाला म्हणतात माहितीये, ज्याला आपलं काय चुकलं हे पटकन कळतं त्याला मोठं म्हणावं, नाही तर काही काहींचं जीवन अख्खं चुक्यांमध्येच जातं पण त्याला चुकी कळत नाही माझ्याकडून काय चुकलं। नामदेवरायांचं जीवनचरित्र, एवढी भक्ती, एवढी भक्ती, एवढं भजन, एवढं भजन। राका कुंभार कथा आपल्याला, प्रसंग आपल्याला माहिती असेल, अगदी संक्षिप्त मध्ये सांगून जाते। नामदेवरायांची मुलगी कपडे धुवायला गंगा तीरावर गेली आहे, अर्थात त्या नदीवर गेली, चंद्रभागेवर गेली, माफ करा, आणि तिथे ही कुंभाराची मुलगी आली आहे, वस्त्र धुत आहेत, एकमेकीच्या अंगावर शिंतोडे उडले आहेत। मला फक्त एक संकल्प मात्र संकेत द्यायचा आहे, शिंतोडे उडल्यानंतर नामदेवरायांच्या मुलीला वाटायचं की पांडुरंग माझ्या बापाच्या ताटात जेवला, पांडुरंग माझ्या वडिलाला बोलतोय, गप्पा मारतोय। म्हणून तिने सांगितलं, अगं कपडे नीट धू, अंगावर शिंतोडे उडत आहेत, कुणाची का तू? तिला सांगितलं, मी कुंभाराची लेख आहे, मी कुंभाराची लेख आहे। तू कुणाची का? अगं सगळं गाव ज्याच्या पाया पडतं त्या नामदेवरायांची मी कन्या आहे। म्हणून राका कुंभाराच्या मुलीच्या तोंडातून सहज उद्गार निघाले, बापासारखी लेख सुद्धा अभिमानी आहे, बापासारखी लेख सुद्धा अभिमानी आहे। क्वचितच धावत गेली आणि आपल्या पित्याला हा निरोप दिला, एखाद्या लेकरानं माई बापा समोर जसं थुई थुई नाचावं तसं पाय आदळत नामदेवराय पांडुरंगाच्या मंदिरात गेले। कुठल्या ती कुंभाराची कार्टी,
आणि माझ्या लेकीला म्हणाली बापासारखी, मी काय अभिमानी आहे का पांडुरंगा, मला काय अभिमान आहे का, सांगा ना तुम्ही, तुम्ही माझ्या ताटात जेवले असता का, तुम्ही माझ्या घरी आला असतात का। काही वाईट घडलं की आपण आजूबाजूच्यांना विचारत असतो ना, सांगा ना राव साहेब मी तसा आहे का, आपण काय म्हणत असतो, सांगा ना राव साहेब मी तसा आहे का। आता राव साहेबांनाच भाकरी खाल्लेल्या असतात, ते म्हणतात तुम्ही सोडून सगळं गाव फलतोय पण तुम्ही चांगले, कारण रावसाहेबांना मीठ खाल्लेलं असतं। कदाचित रावसाहेब स्वार्थाचं बोलतील, पांडुरंग कसा बोलेल, तो सगळ्या जगाचा बाप आहे। पांडुरंग म्हणले, नाम्या जरा शांत हो, तुला माहीत नाही राक्का कुंभाराचा त्याग, घरदार सोडून आलाय, अनुभव आला त्याला भक्तीचा, घरदार सोडून आलाय। नामदेवरा ऐकतच नाही, मला पाहायचंय, अभिमान झाला होता स्वभावामध्ये, पाहायचंय ना, काय पाहणार आहे। नामदेवराय म्हणे, एवढा शहाणपणा करते त्याची मुलगी आणि तिचा बाप लाकडं मोळ्या तोडून विकतोय, पोट भरतो, सोन्याचं जर नाणं दिसलं ना तर तोंडाला पाणी सुटेल। पांडुरंग म्हणले, जर असं असेल तर प्रयोग बघायला मी सुद्धा येतो। आणि म्हणून लाकडं तोडून मोळ्या बांधून हा परिवार, राका कुंभार त्याची पत्नी आणि त्याची मुलगी असे एक परिवार घराकडे येत होते, झोपडीकडे येत होते। ऐका माई बाप, आणि येत असताना एका वृक्षाच्या पाठीमागे नामदेवराय आणि पांडुरंग उभे आहेत। अगदी जवळजवळ येणार तोच पटकन असं नाणं फेकलं, उन्हाच्या लख प्रकाशामध्ये नाणं चमकत होतं चमकत, आणि चकाक नाणं ते नाणं पाहिलं, राका कुंभार सगळ्यात पुढे होते, पाऊल ठेवणार की ते नाणं दिसलं, आणि दिसल्याबरोबर मोळी खाली ठेवली, बाजूला नाणं घेतलं आणि पाहिलं, अरे बापरे, परमार्थात आणि माझ्या या भक्तीमध्ये हे सोनं सगळ्यात मोठं पाप आहे, हे मध्ये आलं नाही पाहिजे, मी त्याग केलाय पण माझ्या परिवारानं त्याग केला की नाही माहिती नाही। म्हणून हे नाणं लपवण्यासाठी पटकन त्यांनी ते नाणं खाली ठेवलं आणि त्याच्यावर माती टाकण्याचा प्रयत्न करू लागले। तो वरत हलक्या हलक्या नाजूक नाजूक पावलानं छोटस ती बालिका मुलगी जवळ आली आणि तिनं बाबाचा प्रताप पाहिला। पांडुरंग आणि नामदेवराय पाठीमागून बघत होते, त्यांनी बघितलं, राकाने माती लपवण्याचा झाकण्याचा प्रयत्न केला नाना, कदाचित थोड्या वेळानं हा नाना घेऊनही जाईल, पण प्रताप, पांडुरंग म्हणतात नामदेवराय, नाम्या बघ पुढे काय होईल। कन्या जवळजवळ आली आणि बापाला तिनं त्या नाण्यावर माती टाकताना पाहिलं आणि तिचे उद्गार आहेत, अरे बाबा काय करतोस तू, हे काय करतोस बाबा, अरे मातीवरच माती टाकतोस होय, मातीवरच माती टाकतोस। आणि मग पांडुरंगाच्या समोर नामदेवरायांच्या डोळ्यामध्ये धाराला, याला म्हणतात भक्ती। एका संतानं दुसऱ्या संताला जागृत केलं आणि संतत्व जागृत झालं आणि ते संतत्व दिव्यत्वानं पांडुरंगाच्या ठिकाणी लीन झालं, मारा लीन झालं, ही साधूची अवस्था आहे। आणि म्हणून हे साधू दिव्यत्वानं जगात प्रगट होतात, त्याच वेळेला आपल्या अनुभवानं नामदेवराव अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात। Oh,
सवाई माथा ठेवीता सद्भावे. देवाच्या योग्य कसं बनवायचं? नामदेवरायांचं पुढचं चरित्र बघितलं तर गोरोबा काकांच्या परीक्षेत नामदेवराय उत्तीर्ण झाले नाही. त्यांनी सांगितलं हे कच्चं मडक आहे. मग पांडुरंगाने सांगितलं गुरु सान्निध्यात जावं लागेल. नामदेवरायांचे पुढचे अभंग आहेत, पाय तुझे गुरु राजा हीच माझी देवपूजा, गुरु चरणाचा बिंदू हाची माझा कृपा सिंधू. जेव्हा संत सान्निध्य लाभलं तेव्हा नामदेवरायांना पांडुरंग प्राप्तीचा अनुभव दिव्य झाला. म्हणून संत हे जीवाला नीट करत असतात. नीट काही काही माणसं जन्माला आलेत पण नीट नाहीत जन्माला. आणि आता बघा कीर्तनात कसे बसले, काही काही ते लवाटायला अर्धा तास पाऊन तास झालं पण बाई काही विनोदच सांगेन. जीवनाचं हसू झालंय तरी अजून हसायचंच आहे लोकांना का कुणाष्ट. अरे हा संप्रदाय हसू थांबवण्यासाठीच आहे. जब से तेरा गुलाम हो गया, जब से तेरा गुलाम हो गया तब से मेरा भी नाम हो गया, वरना औकात क्या है मेरी सबसे बढ़िया और सबसे खरी. गुलाब बाबाचे भक्त म्हणून घेण्यात हा बाबांच्या समोर आपला झुकलेला प्रणिपात आहे. तद्विधी प्रणिपात आहे न परिप्रश्ने न सेव आहे. आपण सेवा केली आहे. साधू जीवाला नीट करतात नीट. माया मोहा ममत्वामध्ये त्रिविध तापामध्ये एवढा होरपळलाय जीव त्या प्रपंचामध्ये, काही सुधरत नाही लोकाला, काही सुधरत नाही. आताही काही काही तोंडाला असे हात लावून बसलेत, बघतेत माणसाकडे नुसते, काही सूचना त्यांना, घरी तेच अंधारी तेच. किती कीर्तनकार उकळून पाजा तरी परिणाम नाही. परिणाम माझं 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 कधी सुटेल कुणास ठाऊ. पूर्वीचा काळ काही काही व्यवहारिक छोटे छोटे उदाहरणं आहेत आपल्यामध्ये प्रगती करण्यासाठी आहेत. आता एसटी महामंडळाचं तिकीट काहींना फुकट आहे काहींना अर्ध आहे. पूर्वीचा काळ असा होता की एखाद्या गावाला क्वचित एखादी एसटी यायची, बरोबर की नाही हे बरोबर. तुम्ही बोलले म्हणजे मला वाटतं आहेत जिवंत. क्वचित एखादी एसटी असायची आणि मग ती एसटी यायची, बाराला यायची, एकला यायची, दोनला यायची. मग ते एसटीमध्ये चढावड करण्यासाठी एवढी धावपळ एवढी धावपळ एवढी धावपळ, हे त्याच्या अंगावर पडतंय ते त्याच्या अंगावर पडतंय. तेव्हा काही लोकांनी एक युक्ती काढली होती, बाहेरून एकानं चढायचं आणि खिडकीतून रुमाल टाकायचा. केलं का असं कोणी? केलं होतं का? रुमाल टाकायचा कशावर? त्या सीटावर. आणि त्या सीटवर रुमाल टाकला की मग ते सीट कुणाचं? आपलं की नाही? केलं होतं का असं कुणी कुणी? वरती हात करा बरं. केलं होतं बर. तुम्ही केलं का ग? शाबाश. असा हसता खेळता परिवार असावं. केलं होतं. छोटे छोटे व्यवहारातले उदाहरण आपल्याला शिकून जातात. एका गावात इष्टी आली आणि वैशाखाच्या उन्हात ते तापलेलं होतं. त्याला काही बसमध्ये जागा भेटेना, ते पाठीमागून असं चढलं आणि त्या खिडकीतून त्यानं रुमाल आतमध्ये टाकला. आता काही उतरत होते आणि काही एसटीमध्ये चढत होते. एक बाबा दोन तीन तास असे पकडून उभे आहेत, त्यांना बसायला जागाच भेटली ना. जशी जशी एसटी खाली व्हायला लागली तशी तशी प्रत्येकजण आपापल्याला जागा बघायला लागले. बाबा बऱ्याच वेळचे उभे होते. ज्यांना रुमाल टाकला होता बाबा त्या सीटाजवळ आले आणि तो रुमाल काढला आणि काचावर टाकला, त्या खिडकीवर टाकला आणि बाबा त्या सीटावर येऊन बसले. हे तानातानात वरती चढून आलं आणि चढून आल्यावर कमरेवर हात ठेवून हाताचा अर्ध कमळ केलं आणि बाबाला विचारलं डोक्याचा प्रकार आहे का. बाबाला विचारलं ते म्हणलं काय झालं? नाही नाही तुम्हाला डोकं दिलंय का म्हणे देवाने. पण काय झालं भाऊ एवढं, तू एवढा तापतोयस माझ्यावर एवढा रागवतो काय झालं? म्हण तुम्हाला कळलं ना की याच्यावर रुमाल टाकलेला होता. बाबा म्हणले रुमाल टाकला मग काय झालं? तरुण म्हणला रुमाल टाकल्यावर हे सीट माझं आहे. बाबांनाही अनुभवाचे पावसाळे भोगलेले होते. बाबा म्हणले धोतर काढून एसटीवर टाकल्यावर एसटी काय माझ्या बापाची होणार आहे? धोतर काढून जर एसटीवर छोटे छोटे उदाहरणं आहेत ना. मी तू पणाचे आयुष्य याच्यामध्ये चांग. संत संग का असावा? एक घडी आधी घडी आधी मै पुण्यात तुलसी संगत साधू की हरे कोटी अपराध. मला मी आल्यावर म्हणलं मला आळंदी इथे अशी वाटायला लागली की इथे आळंदी आहे. कारण मी मगाशी ॲडव्होकेट आले आणि आमचे निलेशजी आले त्यावेळेला त्यांना काही संदर्भ विचारले की ज्या ठिकाणी कीर्तन करायचं त्या ठिकाणचा काहीतरी अनुभव असावा. एवढं मोठं चरित्र त्यांनी सांगितलं, त्यांचे अनुभव आले, त्यांचे डोळे पाणवले. पण त्यातला एक प्रसंग माझ्या मनाला स्पर्श करून गेला. तुम्हाला माहिती की नाही माईबाप? मला माहिती नाही. पण ऐका गंमत किती आयुष्याची मोठी असते. चरित्र बघा.
ज्या वेळेला माऊलीचं चरित्र आपण अभ्यासतो, माऊलींचं चरित्र, त्यावेळेला आईबाप गेले आणि आईबाप गेल्यानंतर भिक्षाटनासाठी ही मंडळी, ही मुलं ज्यांच्याजवळ कुशीत घ्यायला मामा नव्हता ना मावशी नव्हती, आई बाबा देहांत प्रायश्चित्त घेतलं आईबाबाने. कुणी नाही आळंदीमध्ये, कुणी नाही. भूक लागलेली असायची, मधुकरी मागायला जायचं तर लोक म्हणायची संन्याशाची कार्टी दारामध्ये आली. तो काळ आठवा काळ. जरासा मनातून विचार करा. मला संदर्भ या दोन्ही संतांचा लावायचा आहे कारण अनुभूती मला इथे आल्यावर आली. एवढा मोठा प्रपंच झाला, सगळं काही झालं, माऊलींची तपश्चर्या झाली, रेड्याच्या मुखातून वेद बोलवले गेले, सगळं झालं. आजची परिस्थिती अशी आहे की आज लाखो लोक माऊलीच्या जीवावर पोट भरतात जेव्हा त्यांना एका वेळेच अन्न भेटत नव्हतं. आज माऊली माऊली म्हटलं, माऊली माऊली मुखी ऐसा चाळा, फक्त माऊली माऊली म्हटलं तरी सुद्धा पोट भरतं. माऊलीच्या स्वरूपात आमच्या सरकारना जवळ बोलून लोक प्रणाम करतात, दक्षिणा देतात, जीव घालतात. ही आजची परिस्थिती आहे. मला ॲडव्होकेट दादांनी सांगितलं, एक क्षण असा होता की घरामध्ये दिवा लावायला तेल नाही का, खाऊ घालायला अन्न नाही, म्हणून बाबांच्या आईनं देहांत प्रायश्चित्त घेतलं. आणि आजचा क्षण असा आहे की बाबाच्या जीवावर हजारो लोक जगतायत, लाखो लोक जगतायत. सांगा काय फरक आहे, काय फरक आहे. संत जेव्हा हयात आहेत तेव्हा लोकांना किंमत कळत नाही, संत जेव्हा जातात तेव्हा लोक त्यांच्या समाध्यावर नवस करतात. हा समाज आहे, समाज इसी का नाम दुनिया आहे. नामदेव रायांना अनुभव आला, अरे संतत्व इतका प्रगाढ आहे की संतत्व माणसाला नीट करतं. मला चिठ्ठी आली होती, कागदावर लिहून आलं, दीदी हा दृष्टांत सांगा. संत संताला नीट करतात. हरिपाठाला पंढरपुरामध्ये सगळेजण एकत्र व्हायचे आणि सगळेजण एकत्र झाले की सगळेजण मिळून हरिपाठ घ्यायचे. सगळेजण कोण होते? काळू बाळू रामू शिरप्या असे नव्हते. कबीर महाराज, दादू पिंजारी, मोठे मोठे संत, दामाजी पंत, दामाजी शेट्टी, मोठे मोठे संत मंदियाळी पंढरपुराच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये हरिपाठ घ्यायला असायचे. हरिपाठ आणि हरिपाठ एवढा रंगायचा, एवढा रंगायचा. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, सगळे यायचे पण कबीरदासजींना एक जण दिसत नव्हता. आणि ते होते दादू पिंजारी. उंच नीच काही नेनो भगवंत तिष्ठे भावभक्ती देखोणिया, या अभंगामध्ये दादू पिंजारींचं नाव आहे. पिंजारी तो दादू. हा ऐका, हरिपाठ रंगायचा आणि दादू दिसत नाहीयेत. कबीर महाराज म्हणले, दादू कहा गए, दादू कहा गए, दादू कहा गए. दादूला अभिमान चढला होता. कशाचा? पांडुरंग सई सांज झाली की दादूच्या घरी येऊन बसायचे. ऐका बरं, सई सांज झालं की पांडुरंग दादूच्या घरी येऊन बसायचे आणि पाय पसरून बसायचे. अरे युगे 28 विटेवर ये उभा, एवढे दिवस झाले उभा आहे दादू, पाय दाब, माझे पाय दुखताय. आणि पांडुरंगानं पाय पसरून बसावं आणि दादूनं पाय दाबावे, चरण सेवा करावी. दादू याच्यामुळे हरिपाठाला येतच नव्हते. एक दिवस भर बाजारामध्ये दादू पिंजारींची कबीर महाराजांची भेट झाली. ऐका, आणि कबीर महाराजांनी सहज दादूला विचारलं, दादू क्या बात आहे, आप हरिपाठ के लिए आते नाही हो, क्या बात आहे? तेव्हा दादूने अभिमानानं सांगितलं, कैसे आऊ भैया, जिसके लिए आता हूं वो तो पैर दबा दबा के मुझे मार डालता है. त्यांनी म्हणव, एवढं पाय दाबून घेतं, एवढं पाय दाबून घेतं की सकाळ कधी होते पटत नाही. दादूच्या स्वभावातला अभिमान कबीर महाराजांना कळाला. संतत्व कसं आहे बघा. बोले, अच्छा रात में प्रभु आते हैं? बोले हाँ, पांडुरंग आते हैं, विठ्ठल आते हैं. मुझे देखेंगे क्या? बोले आ जाओ, देखेंगे, दिखाएंगे आपको. एक दिवस गम्मत झाली, कबीर महाराज निघाले दादू पिंजरीच्या त्या झोपड्याकडे. 2-3 झोपडे होती आणि एका झोपड्यात त्या बिछाण्यावर बसून पांडुरंग पाय लांबवायचे आणि दादू असे पाय दाबायचे. झालं असं, सई सांजाच्या वेळेला कबीर महाराज आले आणि अंगणात उभे राहिले. आता पूर्वीच्या खोल्या अशा होत्या की आतल्यांना बाहेरचं दिसायचं पण बाहेरच्याला आतलं दिसत नव्हतं, अंधार कुठं असायचा. म्हणून आत बसलेले पाय चेपता चेपता पांडुरंगाचे दादूनी कबीर महाराजांना पाहिलं आणि अंगणात कबीर महाराज इकडे तिकडे शोधतायत, कुठे दादू आणि कुठे पांडुरंग, असं शोधता 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 आतून आवाज आला, ओ कबीरा, ओ कबीरा, यहां वहां क्या देखे, दादू दबावत पाव. कबीरा, यहां वहां क्या देखे, दादू दबावत पाव,
कबीर महाराज म्हणले नीट करायची वेळ आताच आली. कबीर महाराजाने अर्धा दोहा मध्येच खुंटला आणि आवाज दिला, अरे दादू भडवा क्या दबावे जिसे नहीं हात पाव. दादू भडवा क्या दबावे जिसे नहीं हात पाव. अरे कुणाचे हात पाय तू दाबायला लागलास, त्याला रंग नाही रूप नाही, तुला हा अभिमान झाला तो जागक करायला मी इथे आलोय. पुन्हा संतत्व दोन पटीनं जाग झालं आणि पांडुरंगाच्या भक्तीला लागलं. नामदेवराय म्हणतात जीवाला वारंवार जाग करणं, नीट करणं, त्याला सुधरवणं हे संतांचं काम आहे. म्हणूनही या संताला भजावं, त्याच्या शरणांगतीमध्ये जावं. संतापायी माथा ठेविता धरिता सद्भावे. आता सद्भावानं ठेवायचा, मनामध्ये कपट नाही ठेवायचं. बाबांकडे आलं नावच गुलाब आहे. आमचे स्वामीजी म्हणायचे तू गुलाब होकर महक. गुलाब हे बगीच्यामध्ये तेवढंच सुगंध देतं आणि नाल्याच्या किनाऱ्यावरही तेवढंच सुगंध देतं. साधू दुःखामध्ये असला तरी आनंदी असतो आणि सुखामध्ये असला तरी आनंदी असतो. साधू एकांतात असला तरी आनंदी आहे आणि साधू लोकांतात असला तरी आनंदी आहे. साधू मुका असला तरी आनंदी आहे आणि साधू बोलका असला तरीही आनंदी आहे. साधू सुख देतो कारण साधूचा वेळ कधी वाया जात नाही. चोखा महाराजांची सोयरा एका प्रमाणातून फार सुंदर वर्णन करते की जीवाचा वेळ हरी भजनाशिवाय कधीही जाऊ नये. हरी भजन भजना विन काळ घालवू नको रे. हरी भजना विन काळ घालवू नको रे. नको रे. एक एक क्षण महत्वाचा आहे या प्रपंचामध्ये, एक एक क्षण महत्वाचा आहे. आता कलियुगाच्या धावपळीमध्ये बघा कशी अवस्था झाली आहे माणसाची. माकडासारखी माकडासारखी माकडात माणसात फरक राहिला का काही? प्रपंच कसा झालाय, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. ते गारुड्याच्या खेळाचं उदाहरण देतात बघा तुम्ही. ते गारुडी बघितलं का, तो खेळ खेळणारा गारुडी झोपले का काय? गारुडी माहिती ना, ते गुडगुड 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 वाज डुगडुग वाजवतो. काय असतं त्याच्या हातात, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? डमरू? हा काय गाडगुडी म्हणतात वो गाड. हा बरं, खुडमुडू यांचं खुडमुड. ते खरंच म्हणतात काही संग जाऊ नको. तो आता त्याला दादा म्हणाव का महाराज म्हणाव असं झालंय, कारण ते एवढं एवढं होतं तेव्हापासून ते आमच्याजवळ आहे. आमचे मुरलीदादा गावडे, आमचा आदित्य आणि आमचा ओंकार ही अशी असणारी आमची लेकरं आहेत. उलटं अभिमानानं छाती फुकते की आज हे आकाश ठेंगणं करत आहे. एवढा मोठा महाराजाचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहे आणि गुरुची कृपा त्याच्यावर झाली. ते गाडगुडी येतो, तो गारुडी येतो, पैसा जमा करायचं नाटक करतो. काही लोकांनी तो खेळ पाहिलेला असेल. मग ते गावामध्ये येतं, त्याच्याकडे एक माकड असतं की नसतं? माकड माकड असतं ना गारुड्याकडे, असतं ना. हां, एक माकडीन पण असते. आणि मग ते माकडाचं नाव ते रामू ठेवतं. रामू, रामूच बरं आहे का दुसरं घ्यायचं काय?
रामू बरं आहे ना, नवऱ्याचं नाव नाही ना रामू. आणि मग ते त्याला दोरीला बांधलेलं असतं आणि त्याच्यावर पैसे कमवत, ते असं घेऊन येतं समोर आणि म्हणतात चला 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 मकडाचा खेळ पाहायला चला चला हो चला. जमतंय का? कीर्तन संपल्यावर एखादं खेळ खेळायला. चला चला म्हणतोय सगळं त्याच्या आवाजानं गाव जमा होतो, एकत्र होतोय सगळं खेळ बघायला, गारुड्याचा खेळ गारुड्याचा खेळ. ते माकड असं मोकळं सोडतो ते माकड लागतं उड्या मारायला. आता काही काहीला वाटतं माकडच उड्या मारत, काही काही संसारात मारतात ना उड्या, उड्या मारत उड्या मारत उड्या मारत. मन हा म्हणतो लोकांच्या समोर माकड त्याच्याकडे असं कुतूहलानं पाहत आहे, म्हणतात चला 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 रामूचा खेळ बघायला चला, खेळ बघायला चला. आता बघा आमचा रामू डोक्यावरून उड्या मारणार आहे, चला. आणि ते उड्या मारत आणि मग हे म्हणतो काढा पाच पाच रुपये. आणलेत का संघ? काढा पाच पाच रुपये. इकडून तिकडे उड्या मारतो, तिकडून इकडे उड्या मारतो, असं करता 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 मग ते गारुडे पुन्हा म्हणतो अहो आमचा रामू आता उड्या मारून मारून दमला, आता रामूला भाकरी घालायला कुणीतरी नवरी आणली पाहिजे. आणि मग हळूहळू एक माकडीन मेकअप करून पुढे येते. तिची बायको तुम्हाला काय झालं हसायला, पण ते मेकअप केलेल्या तर ओळखूच येत नाही. देव आणि ब्युटी पार्लरवाला या दोघाला धन्यवाद दिलं पाहिजे. देवानं एक मनुष्य घडवला आणि ब्युटी पार्लरवाल्यानं बाई घडवली. चार पाच दिवसापूर्वी एका लग्नात गेलो आणि ओळखीची हो सारखा फोन करत होती, दिदी आशीर्वादाची वेळ झाली लवकर या लवकर या लो. आणि आम्ही असं जवळ जाऊन उभा राहिलो. मी म्हटलं त्या आमच्या विठ्ठलला अरे ते वहिनी कुठे आहेत? आणि मग त्यांना न्याळून पाहिल्यावर मला म्हणतो अहो त्या काय वहिनी तुमच्या समोर उभा, एवढं फासलं तोंडाला का ती रोजची बाई मला ओळखायला यायला. लेपावर लेप लेपावर मग ती मेकअप करून ती बाई माकडीन ती आली. आणि आल माफ करा ती माकडीन, मी माकडीनीचं सांगते उगमनावर घेऊ नका, अजून अर्धा एक तास थांबायचं. उड्या मारते उड्या मारते. मग हा म्हणतो चला 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 रामूचा विवाह करायचा आहे, लग्न करायचं आहे, लग्नासाठी पैसे लागणार आहे, खर्च लागणार आहे, जेव घालायचे आहेर आणायचं आहे, बस्ता बांधायचा आहे, काढा पाच पाच रुपये. पुन्हा लोक पैसे फेकतात. आणि मग दोघांचा विवाह सोहळा झाला की म्हणे आता याला घर गृहस्थी भांडे कपडा लत्ता पुन्हा चला 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 असं म्हणून 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 पुन्हा पैसा काढतो. बघता 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 दोघांचं लग्न लागतं, लोक टाळ्या वाजतात, थोडा वेळ त्याच्यामध्ये रमतो आणि बघता 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 ते रामो ते माकड चक्कर येऊन पडतं. आणि मग गारुडी म्हणतो गेला हो गेला आ काळ याला घेऊन गेला हो, आता याच्या बायकोचं काय होईल, आता याला याचे अंत्यसंस्कार करायचेत, आता याला पुरायचं याला जाळायचंय, आता बाकीचं कसं सांभाळायचं, आता हिला खर्चा पाणी करायचंय, काढा पाच पाच रुपये. पुन्हा लोक पैसे फेकतात. आणि ही हिला शिकवलेलं असतं ही दोन्ही असे हात मारा डोळ्यावर फिरवते आणि रडण्याचं नाटक करते तोपर्यंत हे माकड उठतं निघून जातं. ते नाटकातलं माकड आहे की ना ते गारुड्याचं उठतं आणि निघून जातं. ही माकडाची जशी आयुष्यभराची दशा आहे ना तशी माणसाची अवस्था होते गारुड्याच्या खेळाप्रमाणे. गारुड्याचा खेळ दिसे चलभरी, गारुड्याचा खेळ दिसे चलभरी,
खेळाप्रमाणे माणसाची अवस्था झाली, मनोनिया संता, या संताच्या शरणांगतीत जायचं, तिथे भजायचं, त्यांना स्मरण करायचं, त्यांची सेवा करायची. कारण का? काम विरहित संत आहेत, विषयही विरहित संत आहेत. त्यांना प्रेमानं नमस्कार करायचा. संतांच्या ठिकाणी विषय नाही आहे, महाराजांचं सरळ प्रमाण आहे, विषय येतो त्यांचा झाला नारायण. संसारामध्ये प्रपंचामध्ये जेवढं आपल्याला आवड आहे एवढी आवड संत ठिकाणी नाही, त्यांना किळस येते. विटले हे चित्त प्रपंचा व मन ते मनी बैसलेसे. आता दृष्टांत जुन्या कीर्तनकाराचा आहे, सगळ्यांना माहिती आहे. थोडासा स्पर्श करून जाते. जावई सासरवाडीला आला आणि पहिल्यांदाच आला. गावामध्ये गाई म्हशी भरपूर आहेत, तिच्याही घरामध्ये भरपूर आहे. ती म्हणली पहिल्यांदा आला ना आपण बासुंदी करू. बासुंदी करायची ना, बासुंदी चुल्यावरतीनं ते बहुगण ठेवलं. आपल्याकडं भगुनं केलंय त्याचं, त्याचं खरं नाव आहे बहुगण. असं बहुगण ठेवलं आणि बासुंदी आठवायला लागली. आता चुलीला जशी जशी जाळ लावते तसा तसा धूर निघायला लागला, तसं डोळ्यातून नाकातून पाणी यायला लागलं. आता जेवायचं म्हणून जावई अंगणामध्ये शतपावली करायला लागला, शतपावली करायला लागला. आणि जावयाचं सारखं लक्ष की मामीच्या नाकाला कशा हुशार आहेत बघा ना. आणि ते धूर नाकात गेला आणि हिला जशी शिंक आणि जावयाचं लक्ष जाण आणि नाही ते बासुंदीत पडणं. एकच झालं, एकच येणं. संकल्प केला, लाख रुपये दिले तरी बासुंदी खायची. एवढे पदार्थ केले आणि त्यांना दोघांची नजर एकमेकाची झाली. ताटं वाढले, पानं वाढले, सासरे सगळे पाहुणे आले, जावई बापू पहिल्यांदाच आले, सगळे बसले, पुंडलिकावर ते झालं. आणि जेवायला सुरुवात केली, भात संपलं, भाजी संपली, चपाती संपली, सगळं संपलं. सासऱ्यानं पाहिलं बासुंदीच्या वाटीला, यानं हात लावला नाही. यानं हात लावेपर्यंत सासऱ्यानं 6 वाटी बासुंदी पेली. किती? 6 वाट्या. आणि हे म्हणायचं जावई बापू हात लावा ना, तो म्हणायचा नको. तिनं सासूकडं पाहायचं आणि म्हणायचं शेंबडी कुठली. मनातल्या म्हणतो म्हणायचं मामी सांगू का? ती म्हणायची झाकली मूड 1.25 लाखाची. त्यानं बासुंदीकडं पाहिलं की त्याला जशी उलटी यायची, वमन ते मनी बैसलेसे. जसं त्या पदार्थाकडे बघून जीवाला उलटी येते, वमन येतं, तसं सांतू साधूचा विषय सुटला, काम सुटला, प्रपंच गेला, बस आता काम नाही, काम नाही झालो पायरी कामा. म्हणून अशा साधूच्या चरणावर आपला माथा झुकला पाहिजे, ठेवला पाहिजे, सद्भावानं ठेवला पाहिजे. कारण का? तेने भेटे देव आपे आप. आणि म्हणून नामदेवराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात Oh, my God.
ऐका. या भागामध्ये आमचे निलेशजी मला म्हटले की आता या 5-6 वर्षामध्ये संप्रदायाचा ओलावा हा पुरातन, जोपर्यंत सूर्यचंद्र नाही, जोपर्यंत संतांची नावं आहे तोपर्यंत सूर्यचंद्र आहे, एवढा अधिकार ज्यांचा आहे. कळतंय का? आज एका महाराष्ट्राची संपूर्ण गर्जना संतत्वाची आहे. माऊली ज्ञानोबरायांची ताकद आहे, तुकोबरायांची ताकद आहे. म्हणून या संत अखंड बजावे, त्यांचं चिंतन करायचं अखंड. माऊली माऊली म्हणलं तरी फार पुण्य आहे. या तोंडाला येऊ द्यायचं माऊली माऊली, नाहीतरी दिवसभरात किती बडबड करत बसतो. काय काय त्या गोष्टी आपल्या तोंडाला येतात, डोळ्यासमोर दिसतात, कानाने ऐकतो. कीर्तन कशासाठी आहेत सांगा बरं मला? कीर्तन कशासाठी आहे? महाराज लोकांना तारका नाही म्हणून आपण बोलवतो का? आपल्याला पैसा जास्त झाला म्हणून आपण देऊन टाकतो असं काही आहे का? सन्मार्गाने वर्तंती इति संत, आपल्या जीवाला मनाला वळण लागावं म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आहे. संतत्व एवढं सिद्ध आहे की संतत्व प्रामाणिक आहे, संतत्व शांत आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तिथे विवेका असणेच की महाराज म्हणतात. एकदम शांत, एकदम शांत. जगामध्ये काय चाललंय, काय चाललंय, काय. एका गावामध्ये सत्संग चालू होता, साधू बाबा बसलेले होते, अचानक धरणीकंप व्हायला लागला. हसणारे कीर्तन रोजच ऐकताय तुम्ही, कधीतरी चिंतन ऐका, शांत ऐका. सत्संग भरलेला होता मंडप असा, समजा बाबा बसलेले आहेत, असं ध्यान करा बाबा आता बसलेले आहेत आणि चिंतन सांगतायत. अचानक धरणीकंप झाला, पळाले पळाले पळाले, सगळे पळाले. हो सगळे पळाले. कुणी म्हणलं माझी मुलं शाळेमध्ये आहे, कुणी म्हणलं नवरा ऑफिसमध्ये, कुणी म्हणलं बायको बाजारात गेली आहे, माझं अमक माझं तमक. सगळे पळाले त्या धरणीकंपाला, त्या भूकंपाला घाबरून सगळे पळाले हॉलमधले. बाबा जागच्या जागेवर बसलेले आहेत, महाराज जागच्या जागेवर बसलेले आहेत. सगळे गेले, धरणीकंप शांत झाला, धरणी डोलायमान होत होती, हलत होती, शांत झाली. आणि अर्धा एक तासानंतर सगळे पुन्हा एकत्र झाले का? सत्संगानंतर खायचं होतं, तेवढं लय लक्षात राहतं लोकांचे. लोक म्हणले जीवन बाकी आहे, घरी तर काही शिजवलं नाही. म्हणले आपण सगळे पळालो आणि बाबा कुठं पळून गेले कुणास ठोक, म्हणले ते तरी बघायला जाऊ. म्हणून सगळे पुन्हा एकत्र झाले आणि सत्संग भवनामध्ये आले. पाहिलं तर बाबा जिथे बसलेले होते तिथेच बसलेले आहेत. एका सज्जनानं विचारलं, बाबा धरणीकंप झाला, सगळे पळाले, तुम्ही नाही का पळालात? बाबाने जे उत्तर दिलं ते मार्मिक होतं. बाबा म्हणले तुम्हीही पळालात आणि मीही पळालो, फरक एवढा आहे तुम्ही शरीरानं पळालात आणि मी भगवंताजवळ मनाने पळालो. देवा या जगाला वाचव, देवा सर्वे भवंतु सुखिनक. म्हणवणी या संता अखंड बजाव, जगाच्या कल्याणा संतांची विभूती. संत शांत आहे, किती वर्णन करावं, किती. संसारात कुणी एवढं शांत होत नाही. नवीन नगर लग्न झालेल्या मुलीला घरी आली ती पहिल्यांदा येते जातीला आणि तिला लागल्या सगळ्याजणी विचारायला. पहिल्यांदा येते जातीला आल्यावर सगळ्या विचारतात ना, सासर कसं वाई, सासर कसं. विचारता की नाही तुम्ही सासर कसं? विचारता ना. तशा सगळ्याजणी बसल्या आणि तिला लागल्या विचारायला, अगं सासर कसं, सासर कसं, सासर कसं. सासू विचारल्यावर ती म्हणली, सासू, अगं आई माझी सासू अशी आहे, सासू आई तुझ्यात आणि तिच्यात काहीच फरक नाही. हे नवीन नवीनच असतं ना, कशा हसले बघा ना, नवीन नवीन. आई तुझ्यात आणि तिच्यात काहीच फरक नाही. सासरा पप्पा तुमच्यात आणि आमच्या मामांजीमध्ये काही फरक नाही. एवढा जीव लावतात, एवढा जीव लावतात, एवढा जीव लावतात. मयकीनं विचारलं, ननन. ती म्हणली, आई लवंगी मिरची, पण ती जाईन लग्न करून, वर्णन कसं करावं. मग सगळ्या मैत्रिणीनं एका आवाजात विचारलं, का गं सगळ्यांचं सांगितलं पण तुझे अहो कसे आहेत, अहो अहो कसे आहेत अहो. ती म्हणली, हं त्यांचं काय सांगायचं, अगदी महादेवाच्या पुढचंच. आणि एवढे मंद आहेत का तुम्ही? महादेवाच्या आणि कोण असतं महादेवाच्या पुढं? मी कशाला म्हणू बाबा, मला राहायचंय आजची रात्र येत. तुमचं तुम्ही म्हणून घ्या. ही संसारातली वर्णन आहे पण संतत्वाच्या बाबतीत ही वर्णनं खरी आहेत. शांत, दया, ममत्व जगाच्या विषयी, प्रेम संतताची Oh.
जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी असे विशाल हृदयाचे संत असतात. गुलाब बाबाप्रमाणे संत हे विशाल हृदयाचे जनसामान्याला अपराधासहित स्वीकारणारे आहेत. म्हणून या संता अखंड भजावे. कारण का आपला एकदा संताने हात पकडला की देवापर्यंत नेल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून तेने भेटे देव आपे आप. आणि ते संत ज्याचं अखंड भजन करतात संप्रदायाच्या नियमाप्रमाणे त्याचं भजन करू. विठोबा रे कुमारी विठोबा रे कुमटा विठोबा रे कुमारी विठोबा रे कुमारी विठोबा रे कुमारी विठोबा रे कुमारी नाकातला ऐक होईल गाणं सनई नाही बर ठीक आहे. वरती हात करा एकदा. बाबांचं आवडतं भजन करायचंय आपल्याला. संत गाडगे महाराज, संत तुकड्यादास महाराज आणि बाबांची मोठी परंपरा. आनंद आहे कीर्तनातला. म्हणून या संता अखंड भजावे. संतत्वामुळे ही नामसाधना वाढते. साधू पाशी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया. साधूकडे जाऊन देवानं काम केली आहेत. जनाबाईचं जातं ओढलंय, दळण दळलंय. एवढंच नाही, नाऊ धू घातलंय. महाराज, या साधू संतांची सेवा करणारा भगवंत आहे. नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे देव इच्छी संत संग आमा जीवलग जन्मोजन्मी. एक थोडासा संकेत मला द्यायचा आहे आणि माझ्या सेवेला विराम द्यायचा आहे. तरुण वर्ग आहे, माता भगिनी आहे. आई बापावर प्रेम करा सांगणारे भरपूर आहेत. देशावर प्रेम करा सांगणारे भरपूर आहेत. काही काळ असा असतो की सांगणारे असतात ऐकणारे नसतात. एक असा काळ असतो की ऐकणारे असतात सांगणारे नसतात. आता सांगणारेही आहेत आणि ऐकणारेही आहेत, फक्त आचरणात आणणाऱ्याचाच अभाव आहे. कोण सांगतोय कोण सांगतोय, जे काही करत नाही तो सांगतो. गेमाय भू तुझे मी फिडीन पांग सारे आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे. एवढं सोपं आहे का आई बापाची सेवा करणं, ते मला सांगायचं नाही. 22 जानेवारीला राम मंदिरामध्ये स्थापना झाली. भारताचा तरुण पुन्हा एकदा जागा झाला. आणि कथा कीर्तनाच्या प्रवचनातून प्रबोधनातून तरुण समाजाला. माझ्याकडे लक्ष द्या 2 मिनिटं. हा कोपरा, तुमच्यासाठीच बोलते आहे मी, तुमच्यासाठीच बोलते आहे. ऐका, जाग व्हायचंय जाग. एक छोटासा रामायणातला संदर्भ मला सांगायचा आहे, माझ्या सेवेला विराम द्यायचा आहे. नीतिमत्ता कशी असावी, जग कसं आहे, आपले संस्कार कसे आहेत, मला काय सांगायचे थोडक्यातून समजून घ्या. फार काही विस्तार करायचा नाही. संतांचं ऐकायचं, संतांची सेवा करायची, या भूमीचं ऋण व्यक्त करायचं. भारत भूमीमध्ये आपण आलो आहे ना, याचं ऋण व्यक्त करायचं. आणि ते ऋण तेव्हा व्यक्त होईल जेव्हा रामाचे संस्कार आपल्यामध्ये उतरतील. शिवछत्रपती शिवाजी महाराजाचे संस्कार आपल्यात उतरतील. वडूला आता पूर्ण बलिदान मास चालू आहे. आळंदीजवळ वडू हे गाव आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसाठी, ज्यांची कातडी लोंबली आपल्यासाठी, मराठ्याचा वाघ. फक्त एका जातीपुरता मर्यादात नाही, समस्त महाराष्ट्राला आनंदित करण्यासाठी जीवाचं बलिदान केलं. प्रभू रामचंद्राचे संस्कार रुजण्यासाठी हे नामसप्ताह आहे. माऊलींचे संस्कार रुजण्यासाठी आहे. रावणाजवळ काही कमी नव्हतं. प्रसंग ऐका, काही कमी नव्हतं रावणाजवळ.
रावणाचं मरण जवळ आलं. विभीषणानं कानात जाऊन सांगितलं, नाभिकुंडामध्ये बाण मारला. रावण साधा नव्हता, रावणाकडे कोणत्याही बळाची कमतरता नव्हती. महिला मंडळ, सोन्या चांदी काशा पितळाची घरं होती लंकेमध्ये. संपत्तीनं भरभरून होता, ऐश्वर्यानं भरभरून होता. तपश्चर्येला बसला तर वर्षानुवर्ष रावण तपश्चर्येतून उठत नव्हता. रावणानं नुसता पाय आदळला तर कैलास पर्वत डगमगायला लागला. लोकांची इच्छा होती तांडव म्हणावं म्हणून. जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्थले, जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्थले, गले वलंब लंबिता भुजंग तुंग मालिका. डमट 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 निनाद वड्ड मरवय, चकार चंड तांडव कनो तुन शिव शिव, चकार चंड तांडव कनो तुन शिव शिव, चकार चंड तांडव कनो तुन शिव शिव. पाय आदळला की कैलास पर्वत डगमगायचा. ताकद होती रावणातली. ग्रहांना आपण सगळे घाबरतो, शनी म्हटलं की अंगाला घाम फुटतो. रावणाची ताकद सांगू, रावणानं तो शनी टाचेखाली रगडला होता आणि 12 ग्रहांना, त्या ग्रहांना सगळ्या बंदिस्त करून टाकलेलं होतं. राशी चळचळ कापत होत्या रावणाला. रावण साधा नव्हता हो, रावण साधा नव्हता. पण ज्या दिवशी धारातीर्थी कोसळला, डोळे उघडे आहेत, मंदोदरी समजावून सांगत होती, कोण आहे मंदोदरी? पंचकन्येमधली एक महान पतिव्रता, तिचं नाव जरी घेतलं तरी पतिव्रता धर्माची रक्षा होते अशी मंदोदरी. ऐका, मंदोदरी रावणाजवळ आली. संकेत द्यायचा आहे, संदेश द्यायचा आहे मला. ऐका, रावणाजवळ आली आणि रावणाला म्हणते, कशी काय केलं हो, हे काय केलं तुम्ही, काय कमी होतं तुमच्याकडे? संपत्ती कमी नाही, सौंदर्य कमी नाही, तपश्चर्या कमी नाही, कशाची कमी नाही, पण सगळ्याचं बलिदान दिलं फक्त एका बाईसाठी. हे मंदोदरीचे शब्द आहेत अध्यात्म रामायणातले. एका बाईसाठी हे सगळं तुम्ही त्यागलं? तुम्हाला सांगू, मंदोदरी म्हणते, तुम्हाला सांगू, कुळ खानदानाच्या आणि सौंदर्याच्या बाबतीमध्ये सीतेपेक्षा मी 10 पटीनं सुंदर आहे. मंदोदरी म्हणते, कुळ खानदानाच्या बाबतीनं माझा बाप महापराक्रमी आहे. मंदोदरी म्हणते रावणाला, काय केलं एका बाईसाठी? रावण लाजला होता. रावण डोळ्यामध्ये डोळे घालत नव्हता मंदोदरीच्या. रावणाचे डोळे बंद झाले आणि कपाळावरचं कुंकू पुसलं. मंद्र अंधकार झाला आणि हळूवार पावलानं हळूहळू मंदोदरी एका दिशेकडे चालली. वानर सैनिक रस्त्यात बसलेले होते. प्रभू रामचंद्र एका कोपऱ्यामध्ये बसलेले आहेत, अश्रू गाळतायत, कारण प्रभू रामचंद्रांना वाटतच नव्हतं युद्ध व्हावं म्हणून. रडायला लागले आहेत, कारण माझ्या युद्धापायी, सीतेपायी अनेक स्त्रिया विधवा झाल्या आहेत. याचा प्रतिशोध होता, डोळ्यामधून पाणी गळत होतं. आणि प्रभू रामचंद्र बसलेले होते. हळूवार पावल्यानं मंदोदरी तिकडे निघाली. सैनिकानं रस्ता अडवला. प्रतिपक्षाची, शत्रुपक्षाची स्त्री आहे, आम्ही जाऊ देणार नाही. म्हणले, काही नाही, मला दोन शब्द बोलायचे, जाऊ द्या मला. स्त्रीचा आवाज आला, लक्ष्मणाने संकेत केला, जाऊ द्या. हळूवार पावलानं निघाल्या. प्रभू रामचंद्र एवढे सौम्य आणि एवढे ओजस्वी तेजस्वी आहेत, एवढे पराक्रमी आहे. त्यांना लगेच चाहूल लागली की कुणीतरी पर स्त्री पाठीमागून येते आहे, कुणीतरी पर स्त्री पाठीमागून येते आहे. अशी चाहूल लागल्याबरोबर अंग उघडं होतं, मांडीवर पितांबर ठेवलेला होता, घामाघूम अंग झालेलं होतं. तो मांडीवरचा पितांबर काढला आणि झटकून अंग झाकून घेतलं. मंदोदरी जाग्यावर थांबली आणि मग मंदोदरीला बघितल्यानंतर तिरक्या नजरेने बघून रामचंद्र म्हणतात, देवी आपण कोण आहात? मी तीच अभागी आहे रामचंद्रा, मी तीच अभागी आहे की जिच्या नवऱ्याला तुम्ही आत्ताच वधित केलं, मी तीच अभागी मंदोदरी आहे. मग थांबलात का? तुम्हाला साष्टांग दंडवत आहे रामचंद्रा, साष्टांग दंडवत आहे. माझा नवरा मेला याच्यात मला दुःख नाही, पण भारतासारख्या भूमीला एक पराक्रमी आणि एक शुभचिंतक राम मिळाला याचा मला गौरव आहे, याचा मला गौरव. रामचंद्र म्हटले, मंदोदरी तू
तू असं का बोलतेस? मंदोदरीचं उत्तर ऐका, रामचंद्र एक माझा पती आहे की एवढं बळ असताना एका स्त्रीसाठी सगळं काही त्याग करून देतो, आणि एक तुम्ही राम आहात की परस्त्रीची चाहूल लागताच अंग झाकून घेतलं. हा पराक्रम मला तुमच्या दिसला म्हणून सलाम आहे तुम्हाला, नमस्कार आहे, दंडवत आहे तुम्हाला. एक तुम्ही राम आहात. मी आनंदी आहे की भारतासारख्या भूमीला हा राम भेटला, आणि हीच रामाची गरज माझ्या बंधूंनो सध्या आहे. आज ॲडव्होकेट असतील, त्यांचा परिवार असेल, बाबांचे वंशज या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये असतील, त्यांचा एकच उद्देश आहे, अन्नदान करायचं. बाबांची आई अन्न मिळालं नाही म्हणून देहांत प्रायश्चित घेते. आम्हाला अन्नदान करायचं, गोरगरिबाची सेवा करायची, आणि याबरोबर ज्ञानदान करायचं, म्हणून हा सगळा प्रपंच त्यांनी रचला. आणि त्याला सातसंगत माझ्या भावंडांची आहे, आमचे निलेशजी आहेत, आमचे आळंदीकर भावंड आहेत, सर्वजण. म्हणून याचा एक मोठा प्रसाद म्हणजे विचारांचा प्रसाद हा जाता जाता शिदोरी रूपामध्ये आपल्यासोबत घेऊन जा. यथामती यथा अवकाश इथपर्यंत आलो. श्री स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, त्र्यंबकेश्वर, आनंद आखाडा यांच्या कृपा आशीर्वादाने व्यासपीठ लाभलं. खरं तर बाबांना बघून मला स्वामीजींची आठवण आली. 102 वयापर्यंत जगले. स्वामीजी म्हणायचे, अभंग नुसता पाठ नसावा तर जीवनच अभंग होऊन जावं. ओवी नसती पाठ नसावी, जीवन ओवी होऊन जावं, एक तरी ओवी अनुभवावी, असं स्वामीजींचं जीवन होतं. आणि त्याच मार्गावर आम्ही चाललोय. स्वामीजींचा आशीर्वाद पाठीशी आहे, परंबा भगवतीचा आशीर्वाद पाठीशी आहे. म्हणून सर्वे भवंतु सुखिन, सर्वे संतु निरामय, सर्वे भद्रान उपश्यंती, मा कशी दुःख मापनुयात. आपण सर्व सुखी रहा, सर्वांना उदंड आयुष्य लाभो. माझ्या सर्व भावंडांना, व्यासपीठावरच्या या सर्व बालिकांना उदंड आयुष्य लाभो. आज आदरणीय ज्या परिवाराने मला सांभाळलं, मी आल्याबरोबर निलेशजींना ओळख करून दिली की साधूला विश्वची माझे घर अशी मती जयाची स्थिर. आम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडलो तेव्हा ज्या परिवारानं आम्हाला सांभाळलं, त्या परिवारातील सदस्य म्हणजे आमचे जीवस्य कंठस्य, आमचे बंधू. आमच्या आळंदीजवळ मरकळ गाव आहे, तिथे सरपंचपद भूषवणारे आमचे सचिनदादा लोखंडे आज आम्हाला इथपर्यंत घेऊन आले, म्हणून दादाही खूप खूप धन्यवाद. सर्वांना विनम्रपूर्वक धन्यवाद. ऋण व्यक्त करते, माझ्या शब्दांना विराम. आमचे विश्वनाथजी म्हैसाने आपल्या जवळचे, तेही कार्यक्रमासाठी आले, त्यांनाही धन्यवाद. ज्ञानेश्वर.